गणपतराव जाधव, ईश्वर की शपथ नेताओं की, मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थोड्याच वेळापूर्वी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांचे परिवारातील सदस्य आता आपल्यासोबत आहेत, त्यांचे काका आणि त्यांचे भाऊसुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच विचारूया कसं आहे, काय भावना आहे आता प्रतापराव मंत्री झालेत? एवढा काही आनंद झालेला आहे आज ते म्हणजे हो विषय आता आम्ही आज सगळं सुरुवातीला आजच पाहून राहिलो आहे आमच्या ज्याच्यामध्ये हा आज खासदार प्रतापराव जाधव यांनी मोदी साहेबांसोबत शपथ घेतली हा आमच्या परिवाराला एवढा काही आनंद झालेला आहे हा आमचा आनंद गगनामध्ये मावत नाही। हे सगळे उपकार या जिल्ह्याचे 6 आमदार हे पहिले सुरानं मी मान बहुमान देतो संजय कुटे साहेबांना व दुसरा मान देतो मी की खामगावचे आपले फुंडकर साहेबांना व हे 4 आमदार बाकीचे या सर्वांनी श्रम करून कोणाचं काही कोणी ऐकलं असेल कोणाचं काही नसेल ऐकलं तर या दोघांनी पण जास्तीत जास्त आम्हाला लीड जळगाव आणि खामगावला कसं स्वागत करणार प्रतापराव आता घरी येतील मंत्री झालेले आहेत कसं स्वागत करणार? ते आल्यानंतर आम्ही जसं दिवाळीला आम्ही स्वागत करतो असं आम्ही त्याचं संत आहे ते घरी असे आम्ही ते संत म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत। तर नक्कीच प्रतापरावांचं स्वागत करणार आहेत। प्रतापरावांचे काकासुद्धा आपल्यासोबत आहे, काका काय म्हणाल, कशी भावना आहे, कसा आनंद व्यक्त करतात? चोकडी जो आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे त्या सर्वांच्या आनंदामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहे आणि आनंद हा चांगला सर्वांसाठीच आनंद आहे, तो आमच्या वैयक्तिक घरासाठी किंवा कुटुंबासाठी नाही तर सर्व आमच्या बुलढाणा जिल्ह्याकरताच तो आनंदाची एक निर्मिती आहे आणि सर्वांचेच त्याच्यात हातभार लागलेले आहेत, त्याच्या सर्वांच्या याच्यामध्ये आम्ही सहभागी आहे। तर नक्कीच प्रतापरावांच्या काकांना सुद्धा आपल्या पुतण्यांनी थोड्याच वेळापूर्वी शपथ घेतली त्याचा मोठा आनंद झाला आहे। आपल्यासोबत प्रतापरावांचे धाकटे बंधू आहेत माधवराव, दादा काय म्हणाल आज दादांनी शपथ घेतली? आज खऱ्या अर्थानं एकदम सर्व आमच्या कुटुंबाला आनंदमय असं आमच्या कुटुंबात आनंदमय दिवाळीचं असं आज वातावरण झालेलं आहे। आज जो लोकांना विश्वास दाखवला खासदार साहेबांवर नक्कीच ते सार्थ करतील, जे शिंदे साहेबांचे भावावर विश्वास टाकला त्यांना पण सुद्धा सार्थ करतील, मोदी सरकारमध्ये अतिशय उत्तम त्यांची कामगिरी राहील अशी मला आशा आहे अपेक्षा आहे। तर मोदी सरकारमध्ये प्रतापराव हे उत्तम कामगिरी करतील असा भावनासुद्धा विश्वास आहे। आपल्यासोबत प्रतापरावांच्या मोठ्या काकू आहेत, आपण त्यांना विचारूया, काकू कसा काय म्हणाल, कसा आनंद आहे आज? आज मला खूप आनंद झाला, घरी आल्यावर मी त्यांची हे हार घालील त्यांना पेढा चालेल। तुम्हाला काय वाटतं आज प्रतापरावांनी शपथ घेतली मंत्री झालेत मोदी? आज खूप आनंद होत आहे आणि घरी आल्यावर मी त्यांचं औक्षण करील। आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहे आणि आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद असल्यामुळे हे शक्य झालं सगळं। तर नक्कीच विठ्ठलाचा आशीर्वाद असल्याने आणि मोदींनी कृपा दाखवल्यामुळे हे शक्य झालं अशी भावना काहीची भावना प्रतापरावांच्या कुटुंबियांची आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मेहकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।